जय हो, राम राम शेतकरी मित्रांनो। सर्वात अगोदर तर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील कापूस शेतकऱ्यांसाठी ताजे कापसाचे बाजार भाव तेही पावतीसहित दाखवणार आहोत। त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून पावसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। चला शेतकरी मित्रांनो, दोन्ही बातम्याचा आढावा आपण पटापट बघू। नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। एकदा पटकन कापसाचे भाव बघू, त्यानंतर लगेच त्या ठिकाणी याची पावसाची बातमी। हिंगणघाट या ठिकाणी कापूस 7,750 रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। घाटंजी बाजार समितीमध्ये 160 क्विंटल कापसाची आवक होऊन 7,250 पर्यंत कापूस जास्तीत जास्त चालू आहे। सावनेर बाजार समितीमध्ये 600 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,000 रुपयापर्यंतचा दर चालू आहे। त्यानंतर अमरावती बाजार समितीमध्ये 75 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त कापूस 7,225 पर्यंत दर चालू आहे। मानवतची पावती बघा, ज्यामध्ये 7,465 रुपये एका शेतकऱ्याला भाव मिळताना दिसत आहे। मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे जास्तीत जास्त कापसाला 7,480 रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे। चला मित्रांनो, मान्सूनची आनंदाची बातमी बघू। जून अखेर मान्सून जोर धरणार, जुलैमध्ये धोधो बरसणार। गेल्या वर्षाच्या तुलनेत 60 मिलीमीटर ज्यादा पाऊस, हतनूरचे 2 दरवाजे उघडले। गिरणेतील जलसाठा मात्र 12%, पेरणीची घाई करू नका, कृषी विभागाचे आव्हान। एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र काय ते आपण यामध्ये बघूया। मित्रांनो, जळगाव जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असून जून महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात आतापर्यंत 109% जास्त पाऊस झाला, तर 2023 जून महिन्याच्या तुलनेत 60 मिलीमीटर पाऊस जिल्ह्यात जास्त झाला आहे। दरम्यान जून महिन्यात आगामी काही दिवस काही ठिकाणी तुरळक तर मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, मात्र जुलै महिन्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। जिल्ह्यात यंदा 10 जून रोजीच मान्सून दाखल झाला। सुरुवातीला काही दिवस जिल्ह्यात चांगल्या पावसा हजेरी लागली, मात्र गेल्या 2-3 दिवसापासून जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे, त्यात उकाड्याचेही प्रमाण वाढले आहे। गेल्या काही वर्षाचा विचार केला असता तर 2020 या वर्षात जून महिन्यात सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर आताचा जर विचार केला तर गेल्या काही वर्षाचा अभ्यास पाहिला तर सुरुवातीला असलेला मान्सून पीक म्हणजे वीक कमजोर असलेला दिसतोय, त्यामुळे सुरुवातीला पाऊस झाल्यानंतर काही दिवस पावसाचा खंड पडतो। विशेष करून जून महिन्यात पावसाची तूट दिसते। दरम्यान जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून जोर धरू शकतो, त्यामुळे जुलै महिन्यात जळगाव जिल्ह्यासह इतर भागात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे। प्राध्यापक सुरेश चोपणे, हवामान तज्ज्ञ। धन्यवाद, भेटूया पुढे चोडत। लाईक सबस्क्राईब शेअर करा।